नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 22 डिसेंबर आणि 22 डिसेंबरच्या रिलेटेड ज्या ज्याशा इम्पॉर्टंट चालू घडामोडी असणार आहेत त्या आपण इथे कवर करणार आहोत. जर लेक्चर तुम्हाला आवडलं तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या कमेंट, तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या माझ्यापर्यंत नक्की कळवा. जे कोण चॅनलवरती नवीन असतील त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. दररोज सकाळी 6 वाजता जे आहे ते आपण करंट अफेअर्सची सिरीज अपलोड करत असतो, तर तुम्हाला त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन येत राहील. चला सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चनच्या रिव्हिजनपासून. बघा, पहिला क्वेश्चन काय होता, रॉयल बंगाल टायगरला कोणत्या देशामध्ये समुद्र किनाऱ्यापासून 3165 ओके मीटर उंचीवर बघितलं गेलं आहे. ओके, 3165 मीटर उंचीवर बघितलं गेलेलं आहे, तर हे बघितलं गेलेलं आहे नेपाळमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे रॉयल बंगाल टायगर हा कुठे आढळतो, सुंदरबन नॅशनल पार्क पश्चिम बंगालमध्ये हा आढळतो आणि हा आता आढळलेला आहे नेपाळमध्ये. नेपाळची कॅपिटल आहे काठमांडू, राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी. त्यानंतर नेक्स्ट बघा काय बघितलेलं आपण, फिफा वुमन्स ऑफ द इयर 2020 खालीपैकी कोणी जिंकलेलं आहे, तर बघा हे जिंकलेलं आहे लुसी ब्रॉन्झ, हिने जिंकलेलं आहे आणि ही इंग्लंडची जी आहे, इंग्लंडची पहिली महिला आहे की जिने हे फिफा वुमेन्स ऑफ द इयर 2020 जिंकलेलं आहे. आणि पुरुषांमध्ये जर तुम्ही म्हणाले ते वुमेन्स विचारलेलं आहे, पुरुषांमध्ये जर विचार तर रॉबर्ट लिओन्स्की जे की पोलंडचे आहेत. पोलंड म्हटलं की तुम्हाला आठवलं पाहिजे पोलंडमधल्या रोकला जो चौक आहे त्याला हरिवंशराय बच्चन यांचं नाव दिलं गेलेलं आहे. त्यानंतर बघा, खालपैकी कोणत्या राज्य सरकारने बॅनर वापरण्यास बंदी केलेली आहे, तर बॅनर वापरण्यास बंदी केलेली आहे नागालँडने. बॅनर हे प्लॅस्टिकपासून बनतं आणि प्लॅस्टिक जे आहे ते नष्ट करता येत नाही आणि त्याच्यामुळे नष्ट करण्यासाठी गेलं तरी प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळे निसर्गाची हानी खूप होते, हे रिझन ठेवून नागालँडने जे आहे ते बॅनर वापरण्यास बंदी केलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघितलेला, पेटा इंडियाने कोणत्या अभिनेत्याला 2020 हॉटेस्ट व्हेजिटेरियन सेलिब्रिटी पुरस्कार दिलेला आहे, तर हा दिलेला आहे सोनू सूदला. ओके, सो आणि हे जे आहे तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे, जॉन अब्राहम जो आहे याला पेटा इंडिया 2020 पर्सन ऑफ द इयर मिळालेला आहे. सुनील शेट्टीचं आपण बघितलेलं होतं की सुनील शेट्टींना सुद्धा मुंबईच्या डब्यावाल्यांची मदत केली म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला होता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून. त्यानंतर मानव विकास निर्देशांक, सॉरी मानव स्वातंत्र्य निर्देशांक 2020 कोणता देश अग्रस्थानी आहे, तर याच्यामध्ये अग्रस्थानी आहे न्यूझीलंड. ओके, न्यूझीलंड, 2 नंबरला स्वित्झर्लंड आहे आणि 3 नंबरला आहे हाँगकाँग. आता बघू आपण आजचे करंट अफेअर्स, लेक्चरला सुरुवात करू आपण आता आजच्या. तर बघा आजचा पहिला क्वेश्चन काय आहे, भारतातील पहिला मेगा लेदर पार्क कोणत्या राज्यामध्ये बनवला जाणार आहे. ओके, तर भारतातला पहिला मेगा लेदर पार्क जो आहे हा बनवला जाणार आहे यूपीमध्ये, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, उत्तर प्रदेशमध्ये कुठे, कानपूरमध्ये जो आहे तो हा पहिला मेगा लेदर पार्क जो आहे तो बनवला जाणार आहे. बघू आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स याच्याविषयी. बघा, उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमधील रहीमपूर गावामध्ये जो आहे तो हा पार्क उभा केला जाणार आहे. याच्यासाठी एस्टिमेटेड खर्च आहे 5850 ओके कोटी का खर्च आहे. याच्या माध्यमातून जे आहे ते जवळपास 50,000 लोकांना जे आहे ते डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जे आहे ते तिथे जॉब अवेलेबल होणार आहे. ओके, हे खूप भारी आहे. बघा आता बघा, पश्चिम बंगालमध्ये पहिला टायर पार्क बनवला जातो आहे, आपण हे बघितलेलं होतं, त्यासाठीच इन्क्लूड केलेलं आहे की पहिला असे पार्क कोणकोणते आहेत. एक मेगा लेदर पार्क उत्तर प्रदेशमध्ये, टायर पार्क कुठे बनतो आहे तर पश्चिम बंगालमध्ये बनतो आहे. ओके, डायनासोर पार्क कुठे आहे तर गुजरातमध्ये आहे. ओके, महिसागर जिल्ह्यामध्ये. तुम्हाला जोड्याला हवाला असं तुम्ही कोरिलेट करू शकता, एक तुमच्या डोक्यामध्ये हे मॅपिंग असलं पाहिजे की तुम्हाला एका ठिकाणी स्टेट आणि दुसऱ्या ठिकाणी जे असणार आहे ते पहिलं कोणत्या ठिकाणी कोणत्या राज्यात काय झालेलं आहे ते विचारलं जाऊ शकतं. गुजरातमध्ये पहिला डायनासोर पार्क महिसर जिल्ह्यामध्ये. ओके, तर बघू आपण. बघा आता उत्तर प्रदेश आलेला आहे, तर उत्तर प्रदेश
कॅपिटल काय? लखनौ आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री मौर्य आणि दिनेश शर्मा. विधानसभेच्या 404 जागा, जिल्हे 75 आहेत, लोकसभेच्या 80 तर राज्यसभेच्या 31 जागा आहे. ओके, याची स्थापना म्हणाल तर कधी झालेली आहे? 1950 झालेली आहे. आता तुम्ही इथे मॅपमध्ये बघू शकता की शेजारील राज्य कोणकोणते आहेत ते. तर बघा, इकडे राजस्थान आहे, हरियाणा आहे, इकडे उत्तराखंड आहे, बरोबर, इकडे हिमाचल प्रदेश आहे, त्यानंतर इकडे मध्य प्रदेश आहे, त्यानंतर तुम्ही बिहार, झारखंड आणि छत्तीसगड. ओके, हे तुम्ही जे आहे ते इथे बघू शकता. बघू पुढे. बघा, 24 जानेवारी 1950 सीमेजवळ राज्य आपण आत्ताच बघितले. नेपाळशी जी आहे ती याची सीमा लागून आहे. बघा, क्षेत्रफळानुसार जो आहे तो देशामध्ये 4था क्रमांक लागतो आणि लोकसंख्येनुसार जो आहे तो 1ला क्रमांक लागतो. मोस्ट इम्पॉर्टंट. जिल्हे आपण ऑलरेडी बघितलेला आहे. प्रमुख नद्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, गंगा, यमुना, सरयू, सरस्वती आणि गोमती. ओके, सरयू नदी तुम्हाला लक्षात ठेवायचं, आपण आत्ताच न्यूजमध्ये बघितलेली होती की रामायण क्रूझ सेवा जी आहे ती सरयू नदीवरती सुरू करण्यात आलेली आहे. प्रयागराज लक्षात ठेवायचं आहे, कारण तिथे कुंभमेळा भरतो. त्रिवेणी संगम आहे तिथे, गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा. आता आपण बघू की करंट्समध्ये आपण काय काय आत्तापर्यंत बघितलेलं आहे यूपीच्या रिलेटेड. आत्ता सांगितलं रामायण क्रूझ सेवा जी की सरयू नदीवरती आहे. मोस्ट इम्पॉर्टंट पिलीभीत व्याघ्र प्रकल्प जे की वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी म्हणजे TX2 टायगर कॉन्झर्वेशन अवॉर्ड 2020 मिळालेला आहे. TX2 म्हणजे तुम्ही T x 2 म्हणजे डबल संख्या करण्यासाठी वाघांचे जो आहे तो UNDP द्वारा हा पुरस्कार दिला गेलेला आहे. तो पिलीभीत व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर UPमध्ये. राज्य सरकारने मिशन रोजगार अभियानाची घोषणा केलेली आहे आणि मार्च 2021 50 लाख नोकऱ्या ज्या आहेत ती देण्याची घोषणा यांनी केलेली आहे. ओके, सरयू नदीच्या किनाऱ्यावर बघा, 584,572 दिवे लावून सुद्धा गिनीज बुकमध्ये जे आहे ते नोंद करण्यात आलेले. एवढं जे होतं ते आपण UPविषयी न्यूज बघितलेल्या होत्या. एक इथे 1 गोमध्ये जस्ट आपण रिव्हिजन केलेले आहे. बघू आता पुढचा क्वेश्चन काय आहे. पूर्वोत्तर भारतातील पहिला ग्लास ब्रिज कोणत्या ठिकाणी बनला आहे? बघा, तुम्ही एक शॉर्ट व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्ही बघितला असेल की एक ब्रिज असतो असा. ओके, आणि त्या ब्रिजवरती जे काय असते हे ग्लास असतात आणि चालताना म्हणजे असं फिलिंग होतं की आपण हवेमधून जे आहे ते चालत आहोत. मग अशाच प्रकारचा ब्रिज जो आहे तो पूर्वोत्तर भारतातील पहिला जो आहे तो हा कुठे होणार आहे हे इथे विचारलेलं आहे. तर हा होत आहे नालंदामध्ये. ओके, तर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा, विचारलं जाऊ शकतं की हा कुठे आहे, तर हा बिहारमधल्या नालंदा येथे हा ब्रिज आहे. बघू आपण इम्पॉर्टंट पॉईंट. बघा, बिहारमधील हा ब्रिज पूर्वोत्तर भारतातील म्हणलेला आहे का, पहिला ग्लास ब्रिज आहे. नालंदा जिल्ह्यातील राजगीर जिल्ह्यामध्ये हा ग्लास ब्रिज आहे आणि हा झू सफारीसाठी मोठा प्रकल्प उभा राहत आहे. बघा, चीनमध्ये हांगझोऊ राज्यातील 120 मीटर उंच काचेच्या पुलावरून प्रेरणा घेऊन हा जो आहे तो ब्रिज तयार करण्यात आलेला आहे. ज्या पुलावर उभं राहिलं तर आपण दरीत तरंगत, ऑब्वियस आहे की काचेचा असणार आहे, ट्रान्सपरंट असणार आहे, मग त्याच्यामुळे इथे असं वाटणार आहे की आपण हवेतच चालतो आहे की काय. तर हे एक आहे आणि एक पर्यटनासाठी जे आहे ते निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी हा ब्रिज फेमस होणार आहे. राजगीरमध्ये झू सफारी, फुलपाखरू उद्यान आणि देशातील विविध प्रकारच्या वनस्पती ज्या आहेत त्या आढळतात. ओके, आणि हा नवीन वर्षाच्या मुहूर्तावर हा ब्रिज सामान्य नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. जसं मी सांगितलं पूर्वोत्तर भारतातील हा पहिला ब्रिज आहे, तर भारतातला पहिला ग्लास ब्रिज म्हणाल तर तो उत्तराखंडमध्ये आहे. ओके, तर तो ऋषिकेश येथे आहे तो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा दुसरा आहे ब्रिज. ओके, आणि तसं म्हणाल तर बिहारमधला पहिला आहे, असं तुम्ही एक लक्षात ठेवू शकता. बघू नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्य सरकारने 20,000 लिटर पाणी मोफत योजनेची सेवा सुरुवात केलेली आहे? तर बघा, हे का केलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये पाण्याची सुविधा जी आहे ती उपलब्ध नसते, त्यामुळं हे 20,000 लिटर पाणी मोफत देण्याची योजना सुरू केलेली आहे आणि ही केलेली आहे तेलंगणा सरकारने. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा,
इम्पॉर्टंट पॉइंट्स काय आहेत? या योजनेद्वारे गावातील लोकांना मोफत पाणीपुरवठा केला जाणार आहे. तेलंगणामधल्या काय ग्रामीण भागामध्ये पाणी आणण्यासाठी लोकांना खूप दूर जावं लागत आहे. बघा अजूनही किती, जसं आपण डेव्हलप्ड म्हणतो, आता आपण आता विकसनशील कोण विकसितकडे जातो आहे आणि आता सध्या आपल्याकडे लोकांना अजूनसुद्धा पाण्यासाठी खूप दूर जावं लागतं आहे. ही एक थोडी गोष्ट आहे की ज्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्यासाठी जे आहे त्यांनी पाणी मोफत देण्याची योजना सुरू केलेली आहे. तेलंगणा आलेला आहे, आपण बघू इथे थोडक्यात. बघा राजधानी हैदराबाद आहे, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, राज्यपाल तमिळसाई, विधानसभेच्या 119, जिल्हे 33 आहेत, लोकसभा 17, तर राज्यसभेच्या 7 जागा आहेत. तुम्ही शेजारील राज्य इथे बघाल तर इकडे आपलं महाराष्ट्र आहे, इकडे कर्नाटक आहे, इकडे आंध्र प्रदेश आहे, ओके, आणि इकडे छत्तीसगड आहे. बघू आता करंटमध्ये आपण काय काय याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तर बघा राष्ट्रीय अपंगत्व सशक्तीकरण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तिथं हिमा कोहली, आपण लेटेस्ट बघितलेलं आहे की त्या ज्या आहेत ते तेलंगणाच्या मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत आणि त्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत तिथल्या. त्यानंतर बघा राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी लंच बॉक्स योजना सुरू केलेली आहे. त्याच्या थ्रू जे आहे ते महिलांना सरकारी दवाखान्यामध्ये पौष्टिक आहार दिला जाणार आहे. अजूनही तुम्ही बघताय की सरकारी सरकारी हॉस्पिटलमध्ये खूप साऱ्या सुविधा चांगल्या पद्धतीने दिल्या जातात. प्रसूती काळामध्ये स्त्रियांना खूप चांगल्या चांगल्या सुविधा अवेलेबल आहेत. फक्त जे सरकारीमध्ये जातात त्यांना ते बघायला पण मिळते आणि हे खरंच आहे. बघा राज्यात ज्वालागुट्टा अकादमी ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात आलेलं आहे गच्चीबावलीजवळील सुजाता हायस्कूलच्या आवारामध्ये. ओके, हे एक इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आणि ऑनलाईन मालमत्ता नोंदणीसाठी जे आहे ते धरणी पोर्टल तयार केलं जाणार आहे तिथे. एवढ्या जे होतं ते आपण तेलंगणाविषयी एक शॉर्ट न्यूज बघितलेल्या होत्या. पुढे बघा प्रेग्नन्सी बायबल पुस्तक खालपैकी कोणी लिहिलेलं आहे. ओके, तर बघा प्रेग्नन्सी बायबल आता सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असणाऱ्या सर्वांनाच माहीत असणार आहे की करीना कपूर खान प्रेग्नंट आहे. मग ते जे आहे ते प्रेग्नन्सी बायबल हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आता बुक्स आलेले आहेत, घेण्याचं रिझन आहे की आपल्या बुक्सची वन्स अगेन एक रिव्हिजन व्हावी म्हणून. बघा द बॅटल ऑफ बॅलन्सिंग शशी थरूर, द कलिस्तान कॉन्स्पिरन्सी जी बी सिद्धू, बापू द अनफर्गेटेबल मनोज सिसोदिया, डिस्कवरिंग द हेरिटेज ऑफ आसाम पद्मपाणी बोरा, अनफिनिश प्रियंका चोप्रा, नाईट्स ऑफ द रेसलेट स्पिरिट स्टोरीज फ्रॉम 1984 सरप्रीत सिंग, टिल वी विन रणदीप गुलेरिया, चंद्रकांत लहरिया आणि गगनदीप कांग. त्यानंतर जुगलबंदी द बीजेपी बिफोर मध्ये विनय सीतापती, आय एम नो मसिया सोनू सूद, अ प्रॉमिस लँड बराक ओबामा, रिपोर्टिंग इंडिया माय 70 इयर्स जर्नी ॲज जर्नलिस्ट प्रेम प्रकाश, द लास्ट क्वीन चित्रा बॅनर्जी, द इकाबॉक जे के रोलिंग, COVID-19 सभ्यता का संकट और समाधान, कैलास सत्यार्थी लेटेस्ट बुक आपण बघितलेलं होतं. ओके, इथे थोडक्यात तुमची एक बुक रिव्हिजन झाली असेल असं मी समजतो. आणि पुढचा क्वेश्चन बघू आपण. ग्लोबल विजनरी ऑफ सस्टेनेबल बिझनेस अँड पीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे. ओके, ग्लोबल विजनरी ऑफ सस्टेनेबल बिझनेस अँड पीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे रतन टाटा यांना. ओके, म्हणजे याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आता बघू कालचा क्वेश्चन काय होता तुमच्यासाठी. चिल्लाटी हल्दीबाडी रेल्वेचे उद्घाटन झाले तर ती भारत आणि कोणत्या देशाला जोडणार आहे. तर ती भारत आणि बांगलादेशला जोडणार आहे, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. रॉयल बंगाल टायगरला कोणत्या देशामध्ये समुद्र किनाऱ्यापासून 3165 मीटर उंचीवर बघितलं गेलं. ओके, आशा करतो तुम्हाला लेक्चर जे आहे ते यूजफुल वाटते, इम्पॉर्टंट वाटते आणि तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये हे हेल्पफुल वाटत आहे. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.